मी शनायशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. नगरसेवक हरवले आहेत या फ्लेक्सचे सर्वसाधारण सभेत पडसाद. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून खड्ड्यात विटी दांडू खेळून अनोखा आंदोलन. रुग्णाला उपचार देण्याऐवजी डांबून ठेवल्याचा पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार. आणि BRT मार्गात बस बंद पडल्याने वाहतुकीचा पट्ट्याबोळ. आता बातम्या सविस्तराने. नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नगरसेवक हरवले आहेत अशा आशयाचा फ्लेक्स पुण्यातील प्रभाग क्रमांक 33 मधील चव्हाण बागेच्या परिसरात लावण्यात आला होता. या फ्लेक्सची शहरभर चर्चा सुरू होती. या फ्लेक्सच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं होतं. आज याच विषयावरून सर्वसाधारण सभेत या प्रभागातील नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर पकडलंय. पुणे शहर हे पुणेरी पाट्यांसाठी जगात प्रसिद्ध आहे. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून विशिष्ट आशयाच्या फ्लेक्सबाजीमुळे पुन्हा एकदा शहर हे चर्चेत आलंय. अशाच प्रकारे आपल्या समस्या मांडण्यासाठी पुणेकरांनी आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 33 मध्ये नगरसेवक हरवले आहेत अशा आशयाचा फ्लेक्स लावण्यात आला होता. रोडवर ड्रेनेज मैला पाणी, रस्त्यांची प्रचंड दुरावस्था, अपघातांची मालिका सुरू आहे अशा मजकुराचा फ्लेक्स तो लावण्यात आला होता. त्यामुळे त्या प्रभागातील नगरसेवकांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळाली आहे. आजच्या सर्वसाधारण सभेत याच फ्लेक्सवरून नगरसेवक राजाभाऊ लायगुडे आणि हरिदास चरवडे यांनी प्रशासनाला प्रश्न विचारून धारेवर पकडले. तसेच अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. लवकरात लवकर या पदावरून दुसऱ्या खात्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली. त्यांची जबाबदारी त्यांना काय हेच माहीत नाहीये. तर त्यांना अशा अधिकाऱ्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाहीये. नगरसेवकांना कुणाला तुम्ही सांगितलं? चार नगर सेवकतीत आहे. हरिदास सर्व माझ्या मला विरोधी काही लागत नव्हे. चार नगर सेवक आहेत. कुणाला तुम्ही स्वस्त घेऊन तुम्ही व्हिजिट केले मला हे सांगा. माननीय महापौर, मी स्वतः माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर त्या भागात दोन वेळा मी तिथे फिरलेलो आहे. इवन नवीन जे धायरी गाव आले त्यातल्या पारी कंपनी जिथं रस्ता अत्यंत खराब आहे तिथे मी मुरून टाकून घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंहगड रोड किंवा धायरी रोड जिथे तिथे खड्डे पडलेले आहेत तिथे RMP मार्फत सतत आपली कामं चालू आहेत. मी आतापर्यंत दोनदा त्या भागात माझ्या अधिकाऱ्यांबरोबर गेलो. माननीय महापौर, मी तेच सांगतोय, नवीन हद्दीमधली जी गाव आहेत मान्य महापौर, मान्य महापौर माझे ज्युनियर इंजिनियर पासून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत सगळे होते. मी मान्य महापौर पुढच्या वेळेस पुणे शहरात सध्या खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. याचाच निषेध करण्यासाठी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून खड्ड्यात विटी दांडू खेळून अनोखं आंदोलन करण्यात आलंय. पुणे शहर हे खड्ड्यांचं शहर म्हणून नावारूपास यायला आता वेळ लागणार नाही, कारण शहरभरात खड्डेच खड्डे सध्या पाहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि उपरस्त्यात पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि अपघाताला सामोरं जायला लागतंय. त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जेधे चौकात खड्ड्यांमध्ये विट्टी दांडू खेळून अनोखं आंदोलन करण्यात आले. पुणे शहरातील खड्डे बुजवा, नाहीतर महापौरांनी राजीनामा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी संजय बालगुडे, अंकुश काकडे, ऋषिकेश बालगुडे, बाबा नायडू आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णाला उपचार देण्याऐवजी डांबून ठेवण्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. या रुग्णाचा रविवारी अखेर मृत्यू झालाय. या प्रकरणी आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र जोपर्यंत संबंधित डॉक्टर आणि वरिष्ठांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय.
आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातून दशरथ आर्डे या रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे नातेवाईकांनी न दिल्यामुळे त्यांना डांबून ठेवल्याचं प्रकरण अलीकडेच घडलंय. लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना दशरथ आर्डे यांचं रविवारी रात्री निधन झालं. त्यामुळे बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यवाहक अधिकारी रेखा दुभे यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची नातेवाईकांनी भूमिका घेतली आहे. डिस्चार्ज दिला आणि काहीतरी 86,000 रुपये बिल काढलं. ते म्हणलं आता हे पैसे भरा आणि तुमचा पेशंट घेऊन जावा. आता माझ्याकडे पिवळं राशन कार्ड आहे, त्यांना वारंवार सांगून त्यांनी काही एक आमचं ऐकलं नाही. पैसे भरा मग पेशंट घेऊन जावा. आणि त्याच्यानंतर 11/8/2018 ते 22/8/2018 त्यांनी माझ्या 23/8/2018 माझ्या वडिलांना तिथं डांबून ठेवण्यात आलं. कुठली जेवण बंद केलं त्यांचं, सगळं औषध उपचार सगळे बंद केलं त्यांनी आणि पेशंटला तिथं डांबून ठेवलं. माझी मागणी अशी की आदित्य बिर्लाचे जे सी ओ आहेत रेखा दुबे, राजेश दुबे, व तिथले बाउन्सर आणि तिथले जे डॉक्टर आहे निलेश नाडकर्णी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि 302 कलम लावा त्यांच्यावरती अशी मागणी. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यवाहक अधिकारी रेखा दुबे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, दशरथ यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आदित्य बिर्ला प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मोठे मोठे हॉस्पिटल्समध्ये गरीब रुग्णांना कमी खर्चात उपचार मिळावा यासाठी शासनाकडून पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तर देतात, मात्र हे पिवळे कार्ड घेऊन रुग्णांना किती भटकावं लागतं याचा अंदाज ना प्रशासनाला ना डॉक्टरांना. अशातच एखादा रुग्ण दगावतो आणि मग त्या घटनेचा बोबाटा केला जातो. दशरथ आरडे म्हणून जे पेशंट होते त्या पेशंटची परिस्थिती एवढी बिकट होती, त्या पेशंटला कॅज्युअलीमध्ये ऍडमिट केलं. डिस्चार्ज समरीमध्ये ऍक्च्युली डिस्चार्ज करताना डेट आहे, डिस्चार्ज घेताना डेट नाही आहे. डिस्चार्ज समरी ऑलरेडी त्या लोकांनी आम्हाला सबमिट केली नाही. त्या पेशंटला कुठल्या हिशोबाने डिस्चार्ज दिला? पिवळ्या रेशनकार्ड असताना त्यांनी का बरं त्यांनी ताबडतोब तात्काळ पेशंटला घेतला नाही? बरं, शासनाची जी स्कीम आहे ना, IPF स्कीम कुणाची आहे? शासनाची आहे ना. मग बेजबाबदारपणे ही लोकं का वागतात? आम्ही सरळ सांगतो की यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदरील CEO दुबे मॅडम, त्यांचे ते दुसरे दुबे कोणतरी तो आहे तो, त्याच्यानंतर नाडकर्णी ज्यांनी या समरीवर सही केलेली आहे ते डॉक्टर, त्याच्यानंतर कोण पांडा म्हणून आहे ते डॉक्टर, यांच्यावर कायदेशीर कारवाई झालेली पाहिजे. मोठ्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना कधी न्याय मिळेल याचं उत्तर आता शोधणं गरजेचं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. 2 दिवसांपूर्वी दापुडे ते निगडे या 14 किलोमीटर BRT मार्गाचं उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. खरं तर BRT मार्गात बस बंद हे पिंपरी चिंचवडकरांसाठी नित्याचीच बाब आहे. आज असाच काही प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. BRT मार्गात बस बंद पडल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालाय. दापुडे BRT मार्गामध्ये PMPL बस इयरलॉक झाल्याने बंद पडली आहे. भक्तिशक्तीला जाणारी ही बस BRT मार्गामध्ये बंद पडल्याने एकामागे एक अशा 6 ते 7 PMPL बसेसची रांग लागली. पिंपरी चिंचवड अहिल्यादेवी होळकर चौकात ही घटना घडली. PMPL मधून 6 ते 7 बस मधून प्रवास करणारे नागरिक रस्त्यावर उतरले असून पर्यायी वाहने शोधत पुढील प्रवास करतायत. दुसऱ्या गाडीत बसवलं होतं कंडक्टर, लवकर जायचंय जरा. या आधी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, मात्र BRT मार्गात अशा बसेस बंद पडल्यावर उपाय काय या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनपर्यंत अनुत्तरित आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत.
डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ॲप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती वडगाव लष्कर SNDT वारजे आणि होळकर पंपिंग येथे विद्युतविषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत, त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिराने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागांमध्ये पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिब्बेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते SNDT, एरंडवना, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्धवश्री पुरस्कार सोहळा समितीच्या वतीने दिले जाणारे उद्धवश्री पुरस्कार जाहीर झाला असून येत्या बुधवारी तो दिला जाणार आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे. यावेळी दिवंगत जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ यांच्या नावाने प्रथमच 50 गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अनेक क्षेत्रामधील मान्यवरांना यावेळी पुरस्कार सन्मानित करण्यात येणार आहे. तर सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्या जॉनी लिव्हरला विशेष पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिली आहे. पुणे पंढरपूर महामार्गावरील जेजुरी सासवड दरम्यान स्कॉर्पिओ गाडीचा थरारक पाठला करून जेजुरी पोलिसांनी सुमारे 2 लाखांच्या गुटख्यांसह 2 जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या आरोपींकडनं विनापरवाना गावठी पिस्तूल सुद्धा हस्तगत करण्यात आलंय. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या पोलीस कारवाईत सुभाष मोहनलाल बिश्नोई वय 23, रूपाराम काळूराम बिश्नोई वय 25 अशी दोघांची नावे आहेत. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आज सकाळी बातमी मिळाली की जेजुरी परिसरामध्ये 2 इसम पिस्टलसह 1 स्कॉर्पिओ गाडीमध्ये फिरत आहेत. अशी बातमी मिळताच आम्ही आमच्या पोलिसाकरवी सदर गाडीचा शोध घेत असताना सदरची गाडी ही सासवड बाजूकडे जात असताना दिसताच सदर गाडीचा पाठलाग करून बेलसर फाटा येथे सदर गाडीला आम्ही थांबवून त्यातील 2 इसमांना ताब्यात घेतले. त्यातील एका इसमाकडे आम्हाला गावठी पिस्टल मिळाले असून सदर गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये अवैधपणे गुटख्याची वाहतूक करताना मिळून आल्याने सदर 2 इसमांना ताब्यात घेऊन आणि ती सदरची गाडी जप्त करून पुढील कारवाई करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास पोसई माळेगाव हे करत आहेत. या कारवाईत अंकुश माने याच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगाव, सचिन पड्याळ, रणजित निगडे, प्रल्हाद आव्हाड तसेच सासवड पोलीस स्टेशनचे सचिन तांदळे, भरत आरडे यांनी सहभाग घेतला होता. सासवड आणि जेजुरी दोन्ही बाजूकडून नाकाबंदी झाल्याने वाहनांसह 2 इसम पोलिसांच्या ताब्यात आले. यावेळी वाहनांची तपासणी केली असता सुमारे 2 लाखांचा विमल पान मसाला, विमल तंबाखू आणि सुपारी आदी साहित्य सापडलं आहे. वाहन चालवणाऱ्या इसमाजवळ 1 गावठी पिस्तूल, 2 जिवंत राऊंड, 2 मोबाईल मिळून आले आहेत. पिस्तूल परवान्यासंबंधी पोलिसांनी विचारले असताना परवाना नसल्याचं आरोपींनी सांगितलं. सदरील घटनेबाबत पोलीस कर्मचारी अजय अवघडे यांनी फिर्याद दाखल केली असून अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने पुढील तपास करत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने चौथे, तर कर्वेनगर येथील स्वसित श्री ग्रहरचना संस्था मर्यादित यांनी पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. स्पर्धेत सहभागी झालेल्या 187 मंडळांपैकी 86 मंडळांनी पारितोषिक मिळवली असून ट्रस्टच्या वतीने 11,39,000 रुपयांची बक्षिसं या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पहिलं जे मंडळ आहे ते आदर्श मित्र मंडळ झनकवडी, त्यांना आपण 51,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. दुसरं जे आहे ते श्रीकृष्ण तरुण मंडळ आहे, ते कॅम्पमधलं आहे. त्यांनी सर्जिकल ट्रॅक अशा प्रकारची सजावट केली होती, त्यांना आपण 45,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तिसरं जे बक्षीस आहे ते काळ भैरवनाथ तरुण मंडळ, त्यांनी एक काल्पनिक देखावा केला होता, त्याला 40,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. आणि जे महाराष्ट्र तरुण मंडळ आहे सिटी पोस्ट जवळचं, त्याला सैनिक हो तुमच्यासाठी हा अत्यंत चांगला देखावा त्यांनी केला होता, त्यांना 35,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि स्वस्तिश्री गृहरचना संस्था मर्यादित कर्वेनगर यांनी पंचतत्वाचा पर्यावरणपूर्वक समतोल ही जी काही सजावट केली होती त्या सजावटीला 30,000 रुपयाचं बक्षीस, एकंदर जी बक्षीसं दिली गेली श्रीमंत दगडूच्या डलबाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून, ती विजेती मंडळं 86 असून बक्षीस रक्कम ही 12,39,000 रुपये इतकी आहे. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार आहे. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम उपस्थित राहणार आहेत. राहण्यायोग्य शहर म्हणून पुणे शहराची सर्वोत्तम शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र स्वच्छ पुणे आणि सुंदर पुण्यात कचऱ्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आलाय. पुण्यात आज जागोजागी रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. पुणे महानगरपालिकेकडून शहरातील दैनंदिन कचरा साफ करण्यासाठी 8,840 हद्दी निश्चित करण्यात आल्या आहेत, पण त्यापैकी केवळ 3,032 हद्दीच दैनंदिन साफ केल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळते. सध्या पावसामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते, त्यात अशा प्रकारे कचरा रस्त्यावर टाकल्यामुळे आणि महानगरपालिकेकडनं हा कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळणार आणि पुणेकरांचं आरोग्य धोक्यात येणार हे मात्र नक्की. दैनंदिन कचरा साफ करण्यासाठी महानगरपालिकेने ज्या हद्दी निश्चित केलेले आहेत ह्या टोटल 8,440 हद्दी आहेत आणि या दैनंदिनरित्या साफ केल्या जात नाहीत. यापैकी फक्त 3,032 हद्दीच दैनंदिन साफ केले जातात. याचाच अर्थ महानगरपालिका पुणेकर नागरिकांना एकूण कार्य महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या फक्त 35% दैनंदिन कचरा साफ केला जातो, 65% भागातला कचरा साफ केला जात नाही. म्हणजेच महानगरपालिका दैनंदिन कचऱ्याच्या संदर्भातला सुविधा देण्यासाठी मूलभूत सुविधा देण्यासाठी पूर्णपणे अपयशी झालेली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नगरसेवक हरवले आहेत या फ्लेक्सचे सर्वसाधारण सभेत पडसाद. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून खड्ड्यात विटी दांडू खेळून अनोखा आंदोलन. रुग्णाला उपचार देण्याऐवजी डांबून ठेवल्याचा पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार. आणि BRT मार्गात बस बंद पडल्याने वाहतुकीचा पट्ट्याबोळ. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.